अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर येथे एका खडसे समर्थकाला भर चौकात दोन महिलांनी चोप दिलाय। सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं बोलले जात आहे। मुलीची सहलीला गेल्याचे फोटो चुकीच्या संदर्भ देऊन सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या संतापातून महिलेने नगरसेविका पुत्रास चोप दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये घडली आहे। आज मुक्ताईनगर येथे नगराध्यक्ष पदाची निवड होती, मात्र न्यायालयाच्या निर्देशावरून ही निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असताना खडसे समर्थक नगरसेविका पुत्राशी मारहाण झाल्याने राजकीय क्षेत्रात आता विविध चर्चा रंगल्या आहेत। काय प्रकार घडला? आम्ही फॅमिली सोबत गेलो होतो, त्याच्यानंतर आमचे फोटोने व्हायरल केले, चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले। या नालायकाला मी मारीन आणि एवढे असते तर त्यांना त्याची बहीण देऊन द्या। कोणाच्या खाली कोण होता तो? नगरसेवक होता का तो? त्याची आई नगरसेवक आहे, तो जिल्हा। अरे निवडून दिले तर काम धंदे करायचे, सामान्य माणसावर असे काही रिकामे काम करू नये। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharatna.com आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा।